गोवंश वाचवा याकरता माऊली गोरक्षण संस्थान ची करण्यात आले उद्घाटन. भगवान श्री कृष्णाने गाय राखण्याचे काम केले. गाडगे बाबाने ओके जगाला संदेश दिला. संत सांगतात निर्लोभी गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा आणि म्हणून गाय वाचली तर देश वाचेल. हिंदू धर्मामध्ये आपण गायला माय मानतो पण सध्या या गो मातेवर फार मोठे संकट दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी गाय कत्तल खाण्यावर कापल्या जात आहेत आणि गोवंश वाचण्याकरिता वरुण जवळका तालुका अकोट जिल्हा अकोला येथील योग योगेश्वर संस्थानच्या माध्यमातून माऊली गोरक्षण संस्थानचे उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी हरिभक्त पारायण श्री विठ्ठल महाराज साबळे यांचा हरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कीर्तनाला सात संगत गजानन महाराज एरोकर, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज उकरडे, विलास महाराज कराड, वैभव महाराज वसू, प्रवीण महाराज यांनी केली आणि सर्व ग्रामस्थ मंडळींनी कीर्तनाचा लाभ घेतला व कीर्तनानंतर सर्व भाविकांनी गोमातेचे पूजन केले. माऊली गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये गोरक्षण संस्थानचे उद्घाटन करण्यात आले. रतन पाटील वानखडे, गावंडे भाऊ अंबादास पाटील, देवानंद तायडे, संजय शेट्टी, गजानन सदाफडे, पिंटू वानखडे, ज्ञानेश्वर ठाकरे व समस्त गावकरी मंडळी यांची उपस्थिती लाभली असून गोरक्षण विश्वस्त मंडळातर्फे भक्तांना माऊली गोरक्षण संस्थान गायींच्या निवाऱ्यासाठी टीन शेड करिता देणगी स्वरूपात मदत व गायींसाठी जास्तीत जास्त प्रमाणात चारा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले. माऊली गोरक्षण संस्थानला ज्या भाविकांनी देणगी अथवा चाऱ्याची मदत करायची असल्यास 9767112112 या मोबाईल नंबरवर संस्थानच्या अध्यक्षांशी संपर्क साधावा ही विनंती करण्यात येत आहे.